माझं नाव ओम बुराडे. आमची गाडी कोथरूड इथं पकडलेली आहे, कोथरूडमध्ये. तर साहेबांनी आम्ही जेव्हा थांबलो, गाडी साईडला लावली आम्ही, साहेबांनी चावी घेतली आणि गाडी साईडला लावली. आणि चावी आमच्याकडे न देता, जे त्यांच्याखाली हाताखाली कामाला जे मुलं असतात गाडी उचलणारे, त्यांच्याकडे चावी दिली. आणि ते आत्ता गेलेले आहेत बाहेर. ते कमीत कमी एक दोन तास झाला, ते अजून काही आले नाही. माझं नाव धनंजय मेत्रे. कोथरूड वाहतूक विभागाची गाडी पकडली. ऑफिसरने गाडी याची चावी मागितली, आम्ही चावी घेतली, हातमन लावली आणि त्यांनी गाडी उचलण्या पोरांकडे चावी दिली. ते म्हणजे बघून घ्या पोरांचं काय. तर त्या पोरांनी आमची खिशीवर उतरले पैसे वसूल करण्यासाठी. त्यांच्यासाठी ऑफिसर 700 रुपये म्हणत होता आणि पोरं 1400 रुपये म्हणत होते. आणि पोरांनी आमचे खिशे उतरले, हात घालून आम्ही नाही आहे असं म्हणालो होतो, नाही म्हणले. आणि ते गाडी उचलणारे पोरं गाडी चावी घेऊन गेले, रुडली बोलले नाही घेणार जा मुलगा निघी इथून बाहेर जा म्हणले. प्रतीक लोखंडे. आता पोलीस वाहतूक पोलीस विभागापासून जात होतो, माझी गाडी पकडली. आणि जेव्हा फाईन्स मागितला त्यांनी, तेव्हा त्यांनी माझं वॉलेट वगैरे चेक केलं, पोलिसांनी नवे चेक केलं. ते त्यांच्या हाताखाली येत ना गाडी उचलणारे लोक, त्यांनी माझं चेक केलं सगळं. पोलीस त्यांच्या हातात चावी दिली, पोलीस निघून गेले. आणि ते आमच्यावर व्यवस्थित पद्धतीने बोलले वगैरे काही नाही. मी जवळजवळ इथं 1.5 ते 2 तास उभा आहे, पण त्यांचं अजूनपर्यंत ते आलेले नाही.